उद्धव ठाकरे मुंबईतील या 20 जागा सोडायला तयार नाहीत. जागा वाटपात काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच. उद्धव ठाकरेंना हवेत त्या 20 जागा कोणत्या आहेत ते सविस्तर पाहू. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी 3 पक्ष असल्याने जागा वाटप कसे होणार याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिलीये. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघावरून जागा वाटपाचे घोडे अडले. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात 6 जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील 3 जागांसाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यामध्ये कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गट आग्रही असलेल्या 20 जागांपैकी शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, दहिसर, वडाळा, घाटकोपर पश्चिम, गोरेगाव, अनुशक्तीनगर, वर्सोवा या 20 जागांवर ठाकरे गट आग्रही आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या 6 जागांवरून रस्सीखेचे, तर मुलुंड, विलेपार्ले, बोरिवली, चारकोप, मलबाल हिल या 5 पैकी काही जागांवर अद्याप कोणत्याही पक्षाने दावा सांगितलेला नाही. काँग्रेस पक्षाने 2019 राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीत असताना 29, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 6 आणि समाजवादी पक्षाने 1 जागा लढवली होती. तर शिवसेना पक्ष भाजपसोबत युतीत असताना 2019 मुंबईतील 19 जागा लढला होता, ज्यामध्ये 14 जागी शिवसेना पक्ष विजयी झाला होता. शिवसेना पक्ष फुटीनंतर या 14 पैकी 8 आमदार ठाकरेंसोबत आहेत तर 6 आमदार शिंदेंसोबत आहेत. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.